नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 1 फेब्रुवारी 2023 आणि आजच्या दिवसातील जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF उपलब्ध होऊन जाईल. बघा, या आधीच्या सत्रातील आपण प्रश्न पाहूया. अलीकडेच ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोण बनला? तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव, हा ICC क्रिकेटर ऑफ द इयर बनलेला आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये केलेलं आहेत. आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया, महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 5व्या खेलो इंडिया स्पर्धेचे उद्घाटन होणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश राज्यामध्ये 5व्या खेलो इंडिया स्पर्धेचे उद्घाटन होणार आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, मध्य प्रदेशमध्ये 5व्या खेलो इंडिया स्पर्धेचे उद्घाटन होईल, तर लक्षात ठेवा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न पाहूया, आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी खालीलपैकी कोणती? तर बघा, विशाखापट्टणम ही नवीन राजधानी आंध्र प्रदेश राज्याची आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी विशाखापट्टणमला म्हणून मान्यता मिळाली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, तिसरा, खालीलपैकी कोणाला ब्रिटनमध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले? तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ब्रिटनमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या मॉडेल G20 शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमिताभ कांत यांनी भारताच्या पहिल्या G20 शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी 30 जानेवारी 2023 रोजी भारताच्या पहिल्या मॉडेल G20 शिखर परिषदेचे उद्घाटन केले. मुंबईतील रामभाऊ महाळगी प्रतिनिधी इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिपने यांचे आयोजन केले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ माळंगी, प्रतिनिधीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे उद्घाटन समारंभांच्या अध्यक्षस्थानी होते, लक्षात ठेवा. त्यानंतरचा 5वा प्रश्न पाहूया, भारताची अर्थव्यवस्था 2023-24 GDP किती टक्के वाढेल? तर भारतीय अर्थव्यवस्था, तर विचारला प्रश्न GDP किती टक्के राहील, तर बघा 6.5 ते 6.8% या दरम्यान भारताचा GDP राहील 2023-24. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर आर्थिक सर्वेक्षण 2023-24 ठळक मुद्दे बघा, भारताची अर्थव्यवस्था 22-23 7% आणि 21-22 8.7%च्या तुलनेत 23-24 6.5% वाढेल. 23-24 एकूण देशांतर्गत उत्पादन मात्र 11% असेल, तर 23-24 वास्तविक GDP 6.6 ते 8% श्रेणीत असेल. जागतिक वस्तूंच्या किमती उंचावल्या गेल्याने आर्थिक विकासाची गती मजबूत राहिल्याने चालू खात्यातील तूट वाढू शकते. त्यानंतर बघा, पर्चिंगिंग पॉवर पॉवर्टी अटीमध्ये भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि विनिमय दराच्या दृष्टीने 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हटले जाते. त्यानंतरचा 6वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोण भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख असतील? तर एअर मार्शल संदीप सिंग हे भारताचे नवे उपप्रमुख असतील हवाई दलाचे, लक्षात ठेवा. तर दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत. तर एअर मार्शल संदीप सिंग यांची जागा घेतील ते. तर एअर मार्शल सिंग हे सेंट्रल कमांडर एअर इंडिया ऑफिसर कमांडिंग चीफ म्हणून काम करत आहेत. तर बघा, 1 फेब्रुवारी 2023 रोजी उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. तर December 1984 त्यांना IAFच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. तर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 7वा प्रश्न बघा, अलीकडेच खालीलपैकी कोणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली? तर मुरली विजय यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केलेली आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर भारताचा अनुभवी सलामीवीर मुरली विजयने सर्व प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. December 2018 ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान तो भारताकडून शेवट सामना खेळला. तर 2008 सुरू झालेल्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मुरलीने भारतासाठी 61 कसोटी 17 एकदिवसीय 9 T20 खेळले. जेव्हा तो नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत अंतिम कसोटी सामन्यात त्याने गौतम गंभीरसाठी खेळला होता, लक्षात ठेवा.
त्यानंतरचा 8वा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या राज्याने जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचा राज्य गीत म्हणून स्वीकार केला? तर महाराष्ट्र राज्याने या गीताचा स्वीकार केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा 9वा प्रश्न बघा. खादी ग्रामउद्योग अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी खादी महोत्सव 2023 उद्घाटन केले? तर मुंबई या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. तर खादी ग्रामउद्योग मंडळाचे तर अध्यक्ष बघा मनोज कुमार यांच्या हस्ते महिन्याभरात चालणाऱ्या खादी महोत्सव 2023 मुंबईत उद्घाटन झाले. तर खादी आणि ग्रामउद्योग आयोगाचे अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्या हस्ते महिनाभर चालणाऱ्या मुंबईत येथे उद्घाटन करण्यात आले. तर खादी पेस्ट विरले पार्ले येथे मुख्यालय 24 फेब्रुवारी 2023 चालेल. तर या पेस्टमध्ये खादी, पश्मिना, कलमकारी, फुलकरी, तुसार, सिल्क इत्यादीपासून बनवलेल्या पोशाखाचे प्रदर्शन केले जाईल, तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे वनलाईनर पाहूया. 2023 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला? तर एकूण 6. तर ड्रेको मिशनची कोणत्या एजन्सीद्वारे लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे? तर नासा. ICC पुरुष एक दिवसीय खेळाडू क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कोणता गोलंदाज आला आहे? तर मोहम्मद सिराज. त्यानंतर पाहूया प्रश्न. श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे 3र्या स्थानावरून कितव्या स्थानावर पोहोचले? तर 7व्या. 2023 एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? तर 9. 106 पद्म पुरस्कारामध्ये किती पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना प्राप्त झाले? तर एकूण 12 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना प्राप्त झालेले आहेत, लक्षात ठेवा. January 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती कोण बनली? मिशेल यो. जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी. वुमन अंडर 19 T20 वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला? तर भारताने जिंकलेला आहे, लक्षात ठेवा, इंग्लंडला हरून. आणि शेवटचा बघा. जगातील पहिला फोटोनिक आधारित क्वांटम संगणक कोणत्या देशाने विकसित केला? तर कॅनडाने विकसित केला. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. अलीकडे स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना. आपल्या चालू घडामोडीचं ई बुक लॉन्च झालेलं आहे, त्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 चालू घडामोडीचा समावेश आहे. तर हे बुक नक्की खरेदी करा. या बुकची किंमत मित्रांनो 90 रुपये आहे, पण तुम्हाला ऑफरमध्ये हे बुक फक्त म्हणजे फक्त 50 रुपयाला हे बुक मिळू शकतं, लक्षात ठेवा. फक्त 50 रुपयाला हे तुम्हाला बुक मिळू शकतं. ऑफर आहे आजच्या दिवसासाठी. जर कोणाला हे बुक घ्यायचं असेल ई बुक, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मराठी करंट अफेअर बुक म्हणून ई बुक मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही डेमोच्या स्वरूपात पाहू शकता. पुरस्कार कवर केलेले आपण सर्व 2022, त्यानंतर क्रीडा घडामोडी कवर केलेले. तर बघा, या पुस्तकाची यादी एक आवृत्ती प्रसिद्ध झाली होती मित्रांनो, तर त्यामधले खूप सारे प्रश्न एक्झामला आलेले होते, त्यामुळे हे बुक प्रत्येकाने खरेदी करा. हे ई बुक आहे, तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला पेमेंट करायचं आहे 50 रुपयाचं. आजच्या दिवसासाठी हे 50 रुपयाचं बुक आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे लगेच ई बुकची PDF पाठवण्यात येईल. तर बघा, अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.